अरे तात्या, या या बसा। एक ग्लास दोन तीन वेळा नीट धुऊन दे रे। ए तू काय शेगडी चालू ठेवली आहे, गॅस कशाला वाया घालवतो माझा? हा गॅस वाचायचं बरोबर कळलं, पण पाण्याची फिकीर नाही। अरे गावात घरोघरी नळातून पाणी यायला लागले हे खरं आहे, पण ते पाणी रोजच्या रोज यायला हवं ना। म्हणजे? अरे पाण्याच्या एकेका थेंबासाठी किती हाल सहन केले ते आमचा आम्हाला माहित। पाणी जपून वापरा तुम्ही पण। होय होय। जलजीवन अभियाना अंतर्गत संपूर्ण ग्रामीण भागात घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहेच, पण हेच पाणी कायमस्वरूपी मिळत राहण्यासाठी पाण्याचा योग्य तो वापर करणं, तसंच पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे अनेक विषय या अभियानात आहेत, हे पण ध्यानात ठेवा। हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। काँग्रेसच्या आंदोलनाला यश, स्वाधार योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात। आज औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करण्यात आली। तसेच औरंगाबाद समाज कल्याण सहाय्यक आयुक्त वाबड यांना स्वाधार योजनेची रक्कम तत्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, तसेच स्वाधार योजनेतील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, यासह इतर प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले। गेल्या 2 वर्षापासून स्वाधार योजनेच्या लाभापासून विद्यार्थी वंचित होते, यामुळे विद्यार्थ्यांना अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे। महागाईच्या काळात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। स्वाधार योजनेच्या माध्यमातून गरीब, वंचित, गरजू, होतकरू, गुणवंत विद्यार्थी शिक्षणाच्या प्रमुख प्रवाहात यावा या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आली होती, परंतु आज या योजनेचा उद्देश पायदळी तुडवण्यात येत आहे। तसेच स्वाधार योजनेच्या लाभार्थी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सतत अनेक जाचकटींना आणि तारखांसंदर्भात भूलथापांना बळी पडावी लागत आहे। महिला विद्यार्थिनींना त्यांच्या लग्नाच्या संदर्भात चुकीच्या पद्धतीने विचारपूस केल्या कारणाने महिलांना नाहक प्रश्नांना सामोरे जावे लागते आहे। कार्यालयातील महिला कर्मचारी विद्यार्थ्यांच्या पालक व नातेवाईक यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या अनेक तक्रारी सुद्धा आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत कुठल्याच प्रकारचा संबंध नसताना 10वी आणि 12वीच्या टक्केवारी संदर्भात त्रुटीमुळे विद्यार्थ्यांना योजनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो। शैक्षणिक खंड असल्यास लाभ मिळणार नाही असे सांगून लाभापासून दूर ठेवून एक प्रकारचे गरजू विद्यार्थ्यांना मुद्दामच त्रास दिला जातो व स्वाधार योजनेचा पात्र लाभार्थी होण्यासाठी प्रथम वर्षात वसतिगृहात व स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे दिलेले प्रमाणपत्र पुढील वर्षात देखील समाज कल्याणकडून विद्यार्थ्यांकडून मागण्यात येते, त्यामुळे विद्यार्थ्यांना 100 रुपयाचे बॉन्ड पेपर घेऊन व त्यावर नोटरी करून हे प्रमाणपत्र तयार करावे लागते। या प्रमाणपत्रावर दरवर्षी विद्यार्थ्याला नाहक खर्च करावा लागतो। वर्षानुवर्ष पाठपुरवठा करून सुद्धा योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होत नसताना योजनेचा मुख्य उद्देश कसा पूर्ण होत असेल याबाबत शंका उपस्थित होते। ह्या आणि या समान अनेक जाचकटी काढून टाकण्यात याव्यात याबाबत निवेदन व निदर्शने करण्यात आली। डॉक्टर अरुण शिरसाठ, शहर जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभाग यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आणि निवेदन देण्यात आले। यावेळी माजी शहर अध्यक्ष मोहम्मद इब्राहिम पठाण, प्राध्यापक शिलवंत गोपनारायण, संतोष भिंगारे, किशोर सरोदे, आनंद भामरे, हरचरण सिंग गुलाटी, रेखाताई राऊत महिला अध्यक्ष, लतीफ पटेल, राहुल इंगळे, मुझफ्फर अली युवक काँग्रेस, इरफान पठाण, ॲडव्होकेट संदीप आखाडे, प्राध्यापक प्रमोद धुळे, विलास जानबंधू इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।